नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना. मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत करतोय. आज नवरात्रीचा 6वा दिवस अर्थात देवीची 6वी माळ. आणि मित्रांनो, मालवणमधील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीला नमस्कार करून आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. आज आपण नारशिंगी येथील प्रॉपर्टी पाहणार आहोत. खूप रिझनेबल किमतीमध्ये प्रॉपर्टी आहे. 15,000 रुपये गुंठा या दराने, थोडीशी नेगोशिएबल देखील ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा इथे क्लिक करून सबस्क्राईब करा आणि कोकण वास्तूचे सर्व अपडेट्स मिळवा. तर चला, कुठलाही वेळ न दौडता पहिल्यांदा पाहूया कशी आहे ती प्रॉपर्टी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो नारशिंगी या गावामध्ये, तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि येथीलच एक 6 एकर 32 गुंठ्याचा अर्थात 272 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आपण आज पाहणार आहोत. पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. आणि मित्रांनो, पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड आहे. आपल्या या प्लॉटला बरोबर 200 मीटरचं फ्रंटेज आहे. त्यामुळे मित्रांनो, भविष्यात तुम्हाला जर एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट या जागेमध्ये करायचा असेल तर आजची जागा म्हणजे 15,000 रुपये गुंठ्यात मिळते ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरून जाईल. ह्या ठिकाणी जवळचं मार्केट अर्थातच नारशिंगे गावामध्ये बेसिक ग्रॉसरीजच्या गोष्टी तुम्हाला या गावामध्ये मिळून जातील मोजून 1 किलोमीटरच्या अंतरावर. आणि मोठं मार्केट म्हणाल तर जाकादेवी मार्केट, इकडनं 7 किलोमीटर अंतरावर. मित्रांनो, आंबा काजू लागवडीसाठी तुम्हाला एखादी जागा पाहिजे असेल तर आजची ही जागा, आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी ही तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी या प्रॉपर्टीमध्ये साधारणपणे 40 ते 42 डबल ब्लास्टिंग केले खड्डे जागा मालकांनी केले आहेत. आणि या व्यतिरिक्त एक छोटीशी 100 स्क्वेअर फूटची कामगारांसाठी शेड देखील जागा मालकांनी उपलब्ध करून ठेवली आहे. आता ह्या ठिकाणी मेन मार्केट तुम्हाला सुरुवातीला बोललो की जाकादेवी आहे आणि लोकल मार्केट 1 किलोमीटरवर नारशिंगे. ह्या ठिकाणचं जवळचं रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे मोजून 30 किलोमीटरच्या अंतरावर. आपली आजची प्रॉपर्टी पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड आहे. लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे. आणि पाण्यासाठी आपण बोर किंवा विहीर मारून या ठिकाणी सोर्स पाण्याचा जो आहे तो उपलब्ध करून घेऊ शकता. पण मित्रांनो, मला तुम्ही पर्सनली विचाराल तर ही जागा प्लॉटिंगसाठी अतिशय सुरेख आहे, अतिशय योग्य आहे. कारण निवळी गणपतीपुळे हायवे या जागेपासून मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे एन ए प्लॉटिंग करून याचा कमर्शियल वापर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला आंबा काजूची लागवड करायची असेल तरी देखील ह्या कमी दरामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी उपलब्ध होऊन जाते. या जागेचं व्हॅल्युएशन तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की 15,000 रुपये गुंठा अर्थात 6 लाख रुपये एकर या जागेचं व्हॅल्युएशन जागा मालकांनी केले. साधारणपणे 40 लाख समथिंग या जागेचं व्हॅल्युएशन होते, ते किंचित नेगोशिएबल देखील आहे. मित्रांनो, तुम्हाला ही जागा आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर आम्हाला तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची प्रॉपर्टी? प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्कीच मिळून जाईल. किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉलिंग नंबर दिला आहे, त्यावर कॉल करून आपण साईट व्हिजिट आहे ती अरेंज करून घेऊ शकता. मित्रांनो, आपला आजचा एपिसोड आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.